स्वराज्य मित्र परिवार जिजामाता पुरस्कार वितरण समिती आणि सर परशुराम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी 23 मार्चला सायंकाळी 6 वाजता शिवजयंती आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हिराबाग चौक ते सर परशुराम महाविद्यालयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गजलक्ष्मी वाद्य पथक, वारकरी संप्रदाय, दिंडी, स्वराज्य रथ यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, पत्रकार हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिजामाता पुरस्कार समिती या संस्थेच्या माध्यमातून मनोजराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेली 18 वर्ष पुण्यामध्ये तिथीची शिवजयंती साजरी केली जाते. या शिवजयंती पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या कार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे जे शूर पराक्रमी मावळे सरदार, त्या सर्व सरदारांचे वंशज आवर्जून या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. हेच या पालखी सोहळ्याचं खरं वैशिष्ट्य असतं. हे सर्व वंशज हा पालखी सोहळा आपलाच आहे असं मानून या कार्यामध्ये सहभागी होतात. 23 मार्च या दिवशी शनिवारी सायंकाळी 6 वाजता हिराबागेपासून SP कॉलेजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने साजरा होतो. यामध्ये ढोल लेझिमची पथकं असतात, भजनाचं पथक असतं. यावर्षीच्या या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये ज्या सेनाधिकाऱ्यांनी देशाच्या रक्षणासाठी मोठा संघर्ष केला, पराक्रम गाजवलेला आहे, आपलं कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, असे माजी सेनाधिकारी, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधल्या पराक्रमी योद्ध्यांना आम्ही या सोहळ्यामध्ये आमंत्रित करून एका भव्य रथावर त्यांना विराजमान करून त्यांना वाजत गाजत या सोहळ्यात आम्ही आणणार आहोत.